विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एनटीएस म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील बुद्धिमत्ता विषयातील उंचीवर आधारित प्रश्न यावरील एका उदाहरणाचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला उदाहरण वाचूया. एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती वसंतापेक्षा लहान आहे. तर सर्वात मोठा कोण आहे? उंचीवर आधारित जे प्रश्न आहे त्यामध्ये एक तर सर्वात मोठा किंवा सर्वात लहान कोण आहे या त्याच्या ठिकाणी शोध घ्यावा लागतो. तर सुरुवातीला काय करूया आपण? एक कुटुंब आहे, कुटुंबातील सदस्य संख्या शोधूया. वसंत वैभव वासंती सुनंदा या व्यतिरिक्त या उदाहरणामध्ये पाचवी व्यक्ती नाही. याचा अर्थ वरील उदाहरणामध्ये एक दोन तीन चार व्यक्ती दिलेल्या आहेत. आता आपण उदाहरणाचा बारीक विचार करूया. एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा कसा आहे? लहान आहे. उदाहरणार्थ हा जर वसंत असेल याला नाव देऊया आपण त्या ठिकाणी वसंत. दुसरा कोण आहे? वैभव. काय वाटते पा? वसंत वैभवपेक्षा काय आहे? लहान आहे. म्हणजे हा वसंत काय आहे? वैभवपेक्षा काय आहे? थोडासा लहान आहे. आता आपण पहा, वसंत थोडासा लहान दिसतोय आणि वैभव त्या ठिकाणी काय होतोय? थोडासा मोठा दिसतोय. आता दुसरी अट पहा, वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. तिसरी व्यक्ती कोण आहे त्या ठिकाणी? वासंती. आणि आपली चौथी व्यक्ती आहे त्या ठिकाणी सुनंदा. चारही व्यक्तींची नाव आपण त्या ठिकाणी दिले. आता पहा, वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. ही वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. ही जर सुनंदा असेल तर ही थोडीशी तिच्यापेक्षा मोठी दाखवूया. आता तिसरी अर्थ आहे पहा, वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. वसंत ह्या सुनंदापेक्षा मोठा आहे. पहा, दिसतोय थोडासा मोठा दिसतोय. वासंती वसंतापेक्षा लहान आहे. वासंती कोणापेक्षा लहान आहे? वसंतापेक्षा लहान आहे. म्हणजे थोडस आपल्याला काय करावं लागेल? वसंतपेक्षा थोडस काय करावं लागेल? कमी करावं लागेल. अरे तर आपल्याला सर्वात मोठा कोण आहे ते दिसेल. अशीच रचना केल्यानंतर, चारही व्यक्ती मांडल्यानंतर आपल्याला आपलं जे उत्तर आहे सर्वात मोठा कोण, तर दिसतंय का वरील उदाहरणामध्ये वैभव सर्वात मोठा असेल.